ग्राफ बघा इक्वल टू कॉस एक्स तर इथे मात्र कॉस झिरो इक्वल टू वन येईल कॉस झिरो इक्वल टू वन त्याच्यानंतर ग्राफ हा डिक्रीज होतोय आणि कॉस 90 ला व्हॅल्यू किती येते कॉस थ्री तर झिरो आणि नंतर परत ती डिक्रीज होऊन निगेटिव्ह वन होते आणि परत झिरो होते ह्याप्रमाणे दोन्ही ग्राफ हे सारखे आहेत फक्त फरक काय आहे की झिरो डिग्री अँगलला साईन झिरो झिरो आहे आणि कॉस मात्र वन आहे साईन झिरो डिग्री झिरो अँड कॉस झिरो डिग्री इक्वल टू वन देन साईन 90 डिग्री इक्वल टू वन कॉस 90 इक्वल टू झिरो नंतर साईन पाय म्हणजे 180 साईन 180 इक्वल टू झिरो कॉस 180 डिग्री इक्वल टू निगेटिव्ह वन साईन 3π/2 मीन्स 270 डिग्री इक्वल टू निगेटिव्ह वन कॉस 270 डिग्री इक्वल टू झिरो अँड देन टॅन 180 इज झिरो टॅन 270 इज इन्फिनिटी टॅन 360 इज झिरो देखे आपण हा ग्राफ काढला आहे वाय इक्वल टू टॅन एक्स वेन एक्स इक्वल टू झिरो मीन्स अँगल इज झिरो देन टॅन इज झिरो वेन एक्स इक्वल टू 90 पाय बाय टू मीन्स 90 देन अँगल इज 1/0 मीन्स नॉट डिफाईन्ड मीन्स इन्फिनिटी अँड वेन एक्स इक्वल टू 180 मीन्स टॅन 180 इक्वल टू झिरो टॅन 270 इज इक्वल टू इन्फिनिटी अँड टॅन 2π इक्वल टू अगेन झिरो टॅन पाय झिरो अँड टॅन 3π/2 इन्फिनिटी आणि निगेटिव्ह अँगल साठी सुद्धा इकडे हा असाच अँगल येतोय 90 इकडे इन्फिनिटी येते तर ह्यावरून आपल्याला काय समजतात इज पाय दीज पिरियड्स आर मेजर्ड इन रेडियन्स दीज पिरियड्स आर मेजर्ड इन रेडियन्स दीज पिरियड्स आर मेजर्ड इन रेडियन्स म्हणजे आपण हे रेडियन मध्ये मोजतो 2π म्हणजे काय आहे तर रेडियन आहे मेजर्ड आणि डिग्री आहे वेगळं मेजरमेंट अँगलचं आणि रेडियन हे वेगळं मेजरमेंट आहे पण दोन्ही अँगल मेजर करण्यासाठीच वापरले जातात आता इथे आपण ग्राफ बघा तिन्ही ग्राफ काढलेले आहेत साईन फंक्शन कोसाईन फंक्शन आणि टँजंट फंक्शनचे